काय करू? मग का सपोर्ट करतेस तिला? तू हे सगळं करून वल्लीच्या खोट्याचा एक भाग होतीस, हे कळतंय ना तुला? अहो तुम्ही वाटेल ते बोलू नका मला, माझा सगळ्याशी काय संबंध? तुला जर कळतंय की वल्ली चुकीचं वागते आणि ते कळून सुद्धा तू काहीही करत नाहीयेस, याचाच अर्थ तूही त्या गुन्ह्याचा एक भाग आहेस, आणि जर नशील तर तसं सिद्ध कर. पण मी हे सगळं का करत बसायचं? यात मला काय मिळणार? चांगलं वागण्याचा मोबदला हवाय तुला. हो हवाय. $20,000 हे वल्लीची फी भरण्यासाठी ठेवले होते. घरच्यांसमोर खरं आणण्यासाठी वापरले नाता ते. काय झालं, कमी आहेत का? ठीक आहे, काम झाल्यावर आणखी सुद्धा देईन. आता हे ठेव. उद्या मी सांगितलेल्या वेळेला मी सांगितलेल्या पत्त्यावर यायचं आणि माझ्या माणसांसमोर सगळं खरं खरं सांगायचं. सगळी कामं मलाच करावी लागतात. सगळी कामं मी का करू? अगं काय झालं? आई 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 माय मावशी, साफ काय इथं बस, इथं बस. सचिन लवकर ये. सचिन काय झालं? हे काय होतं वल्ली? अरे जा पाणी घेऊन ये, आधी पाणी घेऊन ये. शांत हो वल्ली, शांत हो बाळा, शांत हो. पाणी आण रे. हो घे वल्ली. हो घे पाणी, घे पाणी, घे पाणी, घे पाणी, पिया. आधी सावकाश. हळू हळू. वर बघ वर, काय झालं अचानक? तू शांत हो बरं, आराम कर जरा. दगदग झाली असेल ना दिवसभर? नाही नाही, दगदग वगैरे काही नाही. करायला काय, मी 10 पण कामं करेन. कामं करायचं आळस नाहीये मला, पण राहून राहून ना मला म्हणजे होणाऱ्या जाऊ बहिणी अविश्वास दाखवला ना, त्यामुळे आतूनच तुटल्यासारखं झालंय. हे बघ, तू जरा शांत हो. हा आता पुन्हा हा विषय काढायचा नाही बरं, शांत हो. नाही नाही बाई मावशी, मी ठरवलंच होतं की आपण या विषयाबद्दल विचारच करायचा नाहीये, पण राहून राहून आठवत आहे मला सगळं. म्हणजे मला असं ते दृश्य डोळ्यासमोर येत आहे की बाऊजी आले आणि होणाऱ्या जाऊ बाई आल्या क्लासमध्ये, अख्ख्या क्लास समोर त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला, मी कोठारडी असं बोलल्या, त्या संशय घेतला माझ्यावर. राहतच नाहीये, सारखं आठवत आहे. वल्ली तुझ्याच बरोबर कसं काय होतं हे सगळं? इतर कोणावर नाही शंका घेत त्या? आता हे सुद्धा माझ्यावरती संशय घेत आहेत. तसं नाही, मला असं म्हणायचंय की त्या काहीतरी कारण असल्याशिवाय कशाला बोलतील. म्हणजे तुमचा अजूनही त्यांच्यावर विश्वास आहे? बाई मावशी बघितलं, होणाऱ्या जाऊ बाईंमुळे आम्ही भांडतोय, हे संशय घेत आहेत माझ्यावर पुन्हा एकदा. वल्ली मला मला नाही घ्यायचा संशय तुझ्यावर. नाहीच घ्यायचा मग संशय, अजिबात नाही घ्यायचा. माझ्या पाठीशी उभं राहायचं गंभीरपणे. भाऊजी बघितलं ना, अनामिकाताईंचा एक शब्द पाडू देत नाहीत, प्रत्येक वेळेला जाऊ बहिणीची बाजू घेतात. अगदी तसं तुम्ही माझी बाजू घ्यायची प्रत्येक वेळेला, कळलं? माई मावशी, म्हणजे मी परत परत तेच बोलते, पण माझ्या मनातनं ते जात नाही म्हणून सांगते. काय झालं, बाऊजींना ना होणाऱ्या जाऊ बाई घेऊन आल्या क्लासमध्ये,
आणि त्या म्हणत होत्या अख्ख्या क्लास समोर की मी खोटी आहे. पण मी खोटी होते. मग मी खोटी असते तर सगळ्यांसमोर आलं असतं ना खरं काय ते. मी नाहीये खोटी माई मावशी. आणि तुम्ही असं आपण नको ना भांडूया. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आपलं आधीच असं नातं होत ना. आपण आपलं नातं अगदी तसंच ठेवूया. तुम्ही नका ठेवू परक्या माणसावर विश्वास. आई मौजी तुम्ही सांगा ना यांना माझ्यावर विश्वास ठेवायला. ठेवाल ना. मला जर बरं वाटतंय. हे बघ तू ना जरा आता आराम कर. मी अनामिका आली की बोलेन तिच्याशी बरं का. आणि हे बघ तू ना आता कुठलंही काम वगैरे काय करू नको. शांत राहा. मी तुझ्यासाठी सरबत करून आणते त्याने तुला बरं वाटेल. हा काही काम करू नकोस. बस बस आरामात बस. आता करू शकणार नाहीये मी एकही काम. अशक्तपणा आहे ना अंगात. पण आता बरं आहे. मला आता बरंच आहे. तुला पण असंच वाटतं. मी उगाच संशय घेते. नाही असं का वाटतंय तुम्हाला. मी वल्ली समोर तुमचीच बाजू घेतली. तू माझी बाजू घ्यावीस अशी माझी अपेक्षा नाहीये रे सचिन. नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. पण मला खात्री आहे तुम्ही विनाकारण कोणावर आरोप नाही करणार म्हणून तुमची बाजू घेतली. तेव्हा बोललास. पण आता तुझा चेहरा वेगळाच काहीतरी सांगतोय. नाही तसं नाहीये. पूजेच्या तयारीचा विचार आहे ना. मी म्हणून वहिनी म्हणतोस मला. मग बोल ना माझ्याशी. काय झालं वहिनी. वल्लीवर कधीच कोणाचाच विश्वास बसणार नाही का. तुझा बसला ना. खरं सांगायचं तर पूर्णपणे नाही. मग असं वाटतं की आपण जर मोकळ्या मनाने स्वीकारलंच नाही की वल्ली बदलण्याचा प्रयत्न